सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोर्शी निवासी मंगेश राऊतचा अपघात झालाय. मंगेश राऊतवर 2 दिवसांपासून उपचार सुरू आहेत. मंगेशची पत्नी टीनू राऊत आपल्या 9 महिन्यांच्या बाळासह त्याच्या समवेत राहते आहे. जेवणाबरोबर पाणी आणण्यासाठी जाताना टीनू राऊतने आपल्या बाळाला एका महिलेजवळ दिलं. या महिलेनं त्याला एका इस्माजवळ दिलं व इस्मासह महिलेनं बाळाला घेऊन पलायन केलं. टीनू परतली असता तिला तिचं बाळ न दिसल्याने शोधलं. दोघेही इरविन बाहेर पळताना दिसले. टीनू राऊतने आरडाओरड केली व धावपळ करून अपहरणकर्त्यांपासून बाळाचा ताबा घेतला. त्यानंतर इरविन पोलिसांना सूचित करण्यात आलं. या प्रकाराने इरविन पुन्हा चर्चेत आलं असून तेथील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागलंय. येथे पोलीस चौकी असताना रुग्णांच्या नातेवाईकांच्या सामानाची चोरी होते. कोणीही यावं कोणीही जावं असं धर्मशाळेचं रूप इरविनला आलंय. पोलीस चौकीचा वापर केवळ दारू पिण्यासाठी होतो. पोस्टमार्टमसाठी तुम्हीही प्या आम्हीही पितो या न्यायाने शवविच्छेदन करून घेतलं जातं अशा तक्रारी आल्या आहेत. बाळाच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्याने पोबारा केला आहे. सोमवारी सकाळची ही घटना आहे. बाळाच्या आईने हिंमत दाखवली म्हणून तिचं बाळ तिला परत मिळालंय. नाहीतर त्या मातेची काय अवस्था झाली असती याची कल्पनाच न केलेली परी. सिटी न्यूज प्रतिनिधी शाहबाज खान यांनी दिलेली ही एक्सक्लुसिव्ह माहिती.